हाच फोटो तुम्ही काल शोधत होता ना? एम आय राईट? काल आपत आहे बाबा, कोण आहे ती मुलगी? रम्या बाळा, अगं हे महत्वाचं नाहीये. आधी आपण इथनं लवकरात लवकर निघणं महत्वाचं आहे. महत्वाचं नाहीये? तुम्हाला माहितीये बाबा, याच मुलीला मी सारा सोबत खेळताना बघितलं. मग हीच मुलगी माझ्या डोळ्यासमोर विहिरीत पडली. मग हीच मुलगी पुन्हा एकदा सारा सोबत खेळत होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय बाबा. मला तर काहीच कळत नाही. काय भानगड आहे बाबा, कोण आहे ही मुलगी? हे बघ बाळा, शांत. मी तुला गाडीत सगळं काही सांगतो. ओके, आधी इथून आपण निघायची तयारी. ओके, चल. चला सारा मॅडम. सारा, रम्या ताई, सारा बघा काय करते. काय होत आहे? काय ग, काय झालं छाया? ही बघा कशी करते. सारा, काय झालं? सारा, काय झालं? काय 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 झालं? काय बघू. ओ माय गॉड, सारा तुला काय झालं? कोणी गेलं? काय झालं? दुखतंय का? काय झालं सारा? काय झालं बेबी? ओ बघू काय झालं. बाबा सोडत नाही. बाबा सगळा काय प्रकार आहे? हा, कोण आहे ती मुलगी? मला सांगा ना ही सावली कोण आहे. प्लीज बाबा सांगा ना. तुझी मोठी बहीण सावली. सावली लहानपणापासूनच तापड स्वभावाची, विचित्र स्वभावाची, खूप खूप त्रास द्यायची, एवढ्याच्या तेवढ्याच्या कारणावरून भांडायची, विचित्र वागायची. तिचा त्या वागण्याचा मला खूप त्रास व्हायचा, राग यायचा. आणि मग मी
काय केलंस आहे तुला सांगून समजत नाही का? घाबरू नको अगं मी आहे ना. काय केलंस तू, काय केलंस तू? हे थांबली पळू नका. थांब त्यावेळी तुम्हा दोघींपैकी मला एकटीलाच वाचवणं शक्य होत. म्हणून तुम्ही मला वाचवलं. तुम्ही सावलीला का नाही वाचवलं बाबा? देवी सावली मला सावलीचे चान्सेस फार कमी होते ना. आणि त्या दिवशी निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं ग. म्हणजे ती सावली भूत म्हणून आली? इट्स कम्प्लिटली अनबिलीव्हेबल. माझा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाहीये. बाळा हे सगळं तू बघतेस, तुझ्या समोर घडतंय. पण आता तिला साराला का त्रास द्यायचा आहे? ती का परत आली आहे बाबा? या आधी ती आली होती बाळा, तू लहान असताना. रम्या
सावलीच्या सगळ्या वस्तू अग्नीला अर्पण कर. एकही वस्तू राहिली तर या हवनाचा उपयोग होणार नाही. फोटोमुळेच हे सगळं घडतंय. देत नाही बाबा, हा फोटो जाळून सुद्धा सावली साराला काहीच करणार नाही हे कशावरून? सावलीला एक्झॅक्टली काय पाहिजे हे मला जाणून घ्यायलाच हवं. मी स्वतः बोलेन सावलीशी. नाही बेटा, ऐक, माझं जिद्द करू नकोस. अगं सावली फार हट्टी आहे, न ऐकणाऱ्यातली ती. रम्या सावलीचा हा खेळ संपवण्याचा एकच मार्ग आहे. नाही बाबा, मी कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत, कुठलीच नाही. दीपाला जायचं आहे आणि बाबा पण एकटेच आहेत ना? हा, तुम्ही निघा, इथे थांबण्यात काहीच पॉइंट नाहीये. पण गॉड, सारा इकडेच खेळतेस का? किचन मध्ये नको खेळू बेबी, नॉट गुड ना. सारा स्टॉप प्लेइंग हियर. सारा पम्पकिन, अगं तू का एकटीच खेळतीस का? सारा किती छळणार आहेस मला. खर तर तू जन्माला आलीस ना तेव्हाच मारून टाकायला होतो तुला. तू जन्माला आलीस आणि
आणि माझा बिझनेस बुडाला. तुझ्यामुळे मी माझी बायको गमावली. किती चालणारच की मला? नाही, तुला ह्याशिवाय पर्यायच नाही. बस आता रम्या, रम्या सावली, काय केलंस तू हे? रम्या घाबरू नकोस बाळा, मी आहे ना. घाबरू नको, घाबरू. काय केलंस तू हे? काय केलंस तू हे? तुला तर आता ए सावली, सावली सावली पळू नको. थांब सावली, सावली. सावली थांब. रम्या, काय बोलतेस तू? अग तळ हाताच्या फोडासारखं जपलं मी तुला, आणि तूच असं बोलतेस. बरोबर बोलतीये मी बाबा, बरोबर बोलतीये. आज तुम्ही सावलीला समजून नाही घेतलं म्हणून तिची ही अवस्था झाली. आज सर तुम्ही तिच्यावर फक्त 10% सुद्धा प्रेम केलं असत ना, तर आज माझी बहीण या जगात असती, आपल्या सगळ्यांबरोबर असती. आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. रम्या, असं जपून ठेवूया, ठीक आहे? ओके, लव यू.